आप्पाजीवाडी सरकारी मराठी हायस्कूलच्या नूतन शाळा सुधारणा कमिटीची निवड अध्यक्षपदी श्री शशिकांत लक्ष्मण पोटले व उपाध्यक्षपदी श्री नामदेव पांडुरंग मेते यांची निवड करण्यात आली, तर सदस्यपदी श्री शिवदास मधुकर कुरणे, श्री बाजीराव आपासो कोकणे, श्री संभाजी श्रीधर कुंभार, श्री साधप्पा हिंदूराव शेनगावे, सो अश्विनी सुभाष पत्रावळे, सो मीनाक्षी महादेव माने, सो सरिता संदीप कांबळे व पदनियुक्त सदस्यपदी श्री रणजित सुभाष माने, स्वयंसेवा संघ प्रतिनिधी श्री नेताजी शंकर मेथे देणगीदार, श्री संदीप दिनकर माने देणगीदार, श्री वैभव अशोक वंजोळे युवक संघ प्रतिनिधी, श्री गोपाळ शंकर माळी निवृत्त शिक्षक, सो उज्ज्वला बाळासाहेब गारगोटे सदस्य ग्रामपंचायत सदस्य, श्री आनंदा इराप्पा कुवाळे सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये SDMC ची नूतन सदस्य व उद्योजक श्री नेताजी मेती यांनी 11,000 रुपये देणगी शाळेला पोर्टचे साहित्य घेण्यासाठी दिली. त्यावेळी त्यांचा व नवनिर्वाचित सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित श्री AG माने, ग्रामपंचायत सदस्य सौ मंगल जाधव, ग्रामपंचायत उपाध्यक्ष श्री बाळासाहेब गारगोटे, श्री सयाजी माने, श्री रवींद्र सुतार, श्री सिद्धेश्वर गावंडी, श्री शाहू जाधव, श्री मारुती हेलाटे, श्री उत्तम माने, श्री महादेव मारुती माने, श्री आनंदा मेथे, श्री शिक्षण प्रेमी ग्रामस्थ शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना रणजित माने म्हणाले, शाळा सुधारणा कमिटी स्थापन झालेली आहे. ही स्थापन करण्यापाठीमागे एक शाळेचं गुणवत्ता सुधारणा तसंच भौगोलिक सुधारणा रचना या सर्व गोष्टी विश्वासात घेऊन आमच्या लाडक्या आमदार माननीय सौ शशिकला जोल्लेवनी यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही SDMC करून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांच्याही मी या ठिकाणी सहर्षाचे स्वागत करतो. तसेच आता सर्व विषय सगळ्यांनी बोललेले आहेत. आम्ही शाळेच्या सर्व विकासासाठी आमची SDMC कमिटी असेल तसेच ग्रामपंचायत सदस्य असतील इथून पुढे आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्हाला सांगा, त्यातून चांगला पर्याय निवडून शाळा कशी सुधारायची शाळेसाठी स्पोर्ट ग्रामपंचायत माध्यमातून. कारण ही गोष्ट मी सरकार बोलली की 22 तारखेला शाळेच्या स्पोर्ट्स आहे. स्पोर्ट्स हे शैक्षणिक पात्रतेच्या आपाचवाडी शाळेचं नाव आहे, पण स्पोर्ट्स मध्ये नाव कमी येत आहे. ते नाव तुमच्याकडून या वर्षी आपल्या आपाचवाडी हायस्कूलचा झेंडा लागली मी व्यक्त करतो आणि तुम्ही कराल अशी मी आशा बाळगतो. आणि ते स्पोर्ट्स साहित्य आपाचवाडी ग्रामपंचायत सदस्य असतील त्या सदस्यांनी दिल्याबद्दल मी त्या सर्वांचे कार्यक्रमाचे हार्दिक आभार मानतो. कारण सांगण्याचं इतकंच आहे की तुम्हाला सगळं फॅसिलिटी आहे, इतकी सुसज्ज आहे, बेंच आहे, त्याला शिक्षक स्टाफ सगळा चांगला आहे, प्रयत्न करत आहे आणि तुम्ही महत्वाचा आहे. तुम्ही शिकला पुढे गेला त्या गोष्टी आहेत हे आता काही कळत नाही. 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर ना कळतं की आपण त्यावेळेला दंगामस्ती केल्याने त्याचे काय परिणाम होत आहेत. मार्केटमध्ये रिसेशन जास्त आहेत, नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत. मी आर्मीत जातो तिथं पण 2-2 हजार मुलं येतात, 2,000 पैकी 2 ते 3 मुलं जातात, एका गावातून एका दुसरा जातोय. त्यानंतर बाकीच्या स्पर्धा परीक्षा असतील, त्यानंतर इंजिनिअरिंगची कॉलेज असतील, सगळीकडे कॉम्पिटिशन आलेलं आहे. त्यामुळे शिकून आपलं आपल्या गावचं आपल्या घराचं नाव कसं लौकिक करता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि तुम्हाला काही लागलं तर तुम्ही शिक्षकांना सांगा, आम्हाला सांगा, आम्ही त्या पूर्तता करण्याची आम्ही तयारी ठेवू. आणि तुम्हाला सर्वांना देखील शुभेच्छा देऊन माझे 2 मिनिटं संपवतो. यावेळी बोलताना KB माने म्हणाले, देवालय आणि विद्यालय याच्यामध्ये कुठलंही राजकारण आत परंभाव जातीभेद ह्या गोष्टीला अजिबात खरासता कामा नये. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं. ज्या ज्या लोकांनी खरोखर श्रेय घेतले आणि आज इथं शिक्षण क्षेत्र आले त्याबद्दल ज्याने एकदा सर्वांनी एक पाऊल जरी ह्या कामासाठी चालले शाळेसाठी त्या सर्वांच्या एका काळाच्या गजरामध्ये अभिनंदन होऊन जाऊ. खरोखर आनंदाचा दिवस आहे की शिक्षण क्षेत्र घेऊन जातो खरा. शिक्षकांच्या मध्ये मी 4 वर्ष SDMC अध्यक्ष होतो. एवढी कुचंबना होती, एवढी अडचण होती मी पाहिले. मुलांची तर एवढी अडचण होती, बाथरूम कमी पडत होती, बसायची जागा नाही आणि सुस्थितीने बसायला येत नाही. मी तर अध्ययन करणार कसं, शिक्षक शिकवणार तर कसं आणि ग्रहण तर कसं करणार. तर या गोष्टीमध्ये त्या सुसज्ज अशी वास्तू आहे. त्यामध्ये आपल्या शाळेची ती समस्या मिटली. त्यानंतर गेली 2 वर्ष झालं
आम्ही या विभागाच्या आमदार आणि आमच्या नेत्या वैणी साहेब यांना सतत आम्ही सांगत आलोय, सतत सांगत आलोय की वैणी साहेब अडचण आहे, बसायची अडचण आहे, पाणी नाही, काय नाही, व्यवस्था नाही, गावापासून खूप लांब आहे, थोडी आम्हाला सोय अडचण आहे. तर त्या अडचणीचा तिने खरोखर प्रभाव मनावर घेतलं आणि एसडीएमशी करून दिली थांबून मी टाळ्याच्या गजरामध्ये वैणीचं पहिल्यांदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि या शाळेच्या एसडीएमशी अध्यक्ष सदस्य आणि सर्व सदस्य तसेच या शाळेचा स्टाफ अतिशय कर्तव्यध्यक्ष आहे, कर्तव्यगार आहे, ते सगळा स्टाफ आणि मुख्याध्यापक सर यांना सुद्धा मी विशेष विशेष धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो की आज तुम्हाला एक स्वतंत्र एसडीएमशी मिळालाय, स्वतंत्र कारभार मिळालाय आणि या कारभारातून या शाळेला एक नवी दिशा, नवी बाजू आणि नवे सगळे क्षितिज लागू दे. तुमच्या सर्व प्रयत्नासाठी आम्ही निश्चितपणे कायम सोबत असू, ग्रामपंचायत असो, शिक्षण प्रेमी असो, पालक असो, या सगळ्यांचा एकत्रित मेळ करून या संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी आजचा हा कार्यक्रम ही एक अनुक्रिया ठरावी, प्रतिक्रिया ठरावी अशी मी सर्वांच्या कळकळीची एक इच्छा व्यक्त करतो. आणि या शाळेचा नाव नुसतं राज तालुक्यात आणि जिल्ह्यात नाही तर राजा झालं पाहिजे, ते व्हायला खूप लांब नाही अंतर. एवढी एक टीम आपल्याकडे चांगली आहे आणि आता जे एसडीएमसी मेंबर सुद्धा अतिशय चांगलं करून दिलेत. मी सर्वांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. कुणाचा उल्लेख व्हायला असेल तर मला माफ करा, पण एवढंच सांगतो की या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रासाठी काम करत असताना मी ते जवळून सगळं पाहिलंय की समस्या काय असतात, शिक्षकांची कुटुंबाला काय असते, विद्यार्थ्यांची कुटुंबाला काय असते आणि गुणवंत विद्यार्थ्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी खूप पूर्ण असं आम्ही प्रयत्न केलं. सर आम्ही ज्यावेळी 12 आम्ही एसडीएमसी झालो म्हणजे आपली प्रायमरीची, त्यावेळी हायस्कूल पण इथं होतं, खूप खूप अडचणी होत्या मुलांच्या, आम्ही खरं बघितलं बसायचे आम्हाला बसायला पुढच्या अशी परिस्थिती होती. पण तिथून प्रवास आमच्या गावकऱ्यांनी खूप दिलगिरीले, आमचं गाव दिलदार आणि दिलगिरदारांचा आहे लक्षात घ्या, आणि त्या लोकांनी खूप लोकांनी देणगी खुर्च्या हे ते असं देऊन आपली शाळा ती सुद्धा चांगली झाली आणि हित सुद्धा अजूनही लोक आम्ही त्या भावनेनं सगळ्यांना जोडलं तर काय फार उशीर लागणार नाही आपल्याला असं माझं एक प्रांजळ मत आहे. त्याचबरोबर मला अनेक गोष्टी प्रामुख्याने नमूद करायचे आहे की बाहेर गावचे विद्यार्थी यावेत अशी गुणवत्ता तिथल्या शिक्षकांनी आणि एसडीएमसी मिळून एक चांगला प्लॅन तयार करावा. 2013 27 जानेवारी 2013 मी स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करा होता माझ्या सहकार्यांना घेऊन, अंदू कोळे होता आमच्या सोबत, बरेच होते बरेच जण होते एसडीएमसी मध्ये माझ्या, तर आम्ही स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करा होता. तसा सर्वांनी आपल्या एसडीएमसी मेंबरने एक स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करा, आता कशी पाणी व्यवस्था आहे कशी करायची आहे याचा एक प्लॅन तयार करा, एक 3 वर्षाचा प्लॅन तयार करून त्या प्लॅनवर काम करा. आणि मी आज या आमच्या सरांना आणि अध्यक्षांना उपाध्यक्षांना एक सांगतो, तुम्ही कधी हात मारापर्यंत काम करायला आम्ही हजर आहोत, एक गावकरी, एक पालक आणि शिक्षण प्रेमी म्हणून तुमचं कुठेही झाडू घेऊन आम्ही हजर आहोत ही तुम्हाला या व्यासपीठावर सांगतो. आणि अजूनही तुम्हाला काय मदत हवी असेल काय असेल तर आमच्या सन्माननीय आमदारांच्याकडून ती उपलब्ध करून देण्यात येईल. आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं मनोगत थांबवतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोरी मॅडम यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संपळ सर यांनी मानले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे.